नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल शाखा मोहिली अघई तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आत्मा मलिक माऊलींच्या कृपाशीर्वादानं संत परिवाराच्या प्रेरणेने संस्थेचे अध्यक्ष तसेच समस्त विश्वस्त मंडळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात 3 दिवसीय आत्मक्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात दिनांक 22 डिसेंबर रोजी संकुलाच्या क्रीडांगणात वार्षिक उत्सव निमित्त आत्मक्रीडा महोत्सवाचं उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव संत भारत माता आणि शहापूर शिक्षण विस्तार अधिकारी शिवानी पवार उपसरपंच निशिगंधा बोंबे मोहिली ग्रामपंचायत स्थानिक व्यवस्थापन समिती विश्वस्त अनंत गायकवाड प्रवीण मोरे शैक्षणिक संचालक डॉक्टर डी डी शिंदे सहाय्यक व्यवस्थापक गुलाब हिरे आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य पंकज बडगुजर आत्मा मलिक इंटरनॅशनल प्राचार्य आशिष काट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। या क्रीडा स्पर्धा दिनांक 22 ते 24 डिसेंबर दरम्यान मैदानी क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खो खो कबड्डी बास्केटबॉल हॉलीबॉल ॲथलेटिक्स गोळाफेक थाळीफेक या स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या। या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या। या आत्मक्रीडा महोत्सवाच्या वेळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीमान निलेश सांबरे साहेब तसेच जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी निलेशजी भगवान सांबरे मोनिका पालवे शुभांगी पाटील महेंद्र ठाकरे सुनील लकडे तसेच मोहिली केंद्रप्रमुख बाळकृष्ण बांगर शिवनेरी माध्यमिक विद्यालय पिवळी मुख्याध्यापक श्री देशमुख सर वरिष्ठ तुरुंगाधिकारी ठाणे श्री गायकवाड साहेब यांनी क्रीडा महोत्सवासाठी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। तसेच दिनांक 24 डिसेंबर रोजी विविध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पांडुरंग बरोरा ठाणे जिल्हा परिषद सभापती संजय निमसे स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव अंबई शाखेचे विश्वस्त विलास आकरे पाटील अभिजित पाटील तसेच हरिभक्त परायण गोधडे महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले। या महोत्सवासाठी आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचे पदाधिकारी तसेच क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी ब्युरो रिपोर्ट शहापूर।